आज आपल्याकडे वेळ कमी सेशन आमच्यावर, कारण आज हॉल आपल्याला त्यांना द्यायचा, आपण आपण बाहेर बाहेर बोलू शकतो. सर तुमचं नाव सांगा ना. हेमंत पाटील. एकच मिनिट द्या. हेमंत पाटक पाटील. हेमंत सर तुम्ही लाईव्ह जाते. 1 2 3 लाईव्ह लाईव्ह. ग्रेट मॉर्निंग. मॉर्निंग मॉर्निंग. माझं नाव हेमंत शिवाजी पाटील. मी 2-3 उद्योग करतो. आता माझं मार्केटिंग कन्सल्टन्सी आहे, प्लस माझं एक युनिट आहे पॅकेजिंग मटेरियलचं, आणि इन्स्पायर ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीमध्ये मी मोटिवेशनल ट्रेनिंगचं ट्रेनिंग द्यायचं काम करतो. खूप साऱ्या गोष्टी, जसं माझं मला एक हे पब्लिकली मला माझं गोल डिक्लेअर करायचे इच्छा असते. मला 50 इन्कम सोर्स पाहिजे. बऱ्यापैकी इन्कम सोर्स चालू आहे. ते अशासाठी की तुम्ही जे अचीव करायचं विचार करता त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये 50 times मोर अचीव करण्याची कॅपॅसिटी असते. आणि म्हणूनच छोट्या याच्यापेक्षा तुम्ही मोठा विचार करणं कधीही चांगलं असतं. हॅपीटेक बद्दल मी मागच्या 2-3 महिन्यापासून सारखा मी त्यांना परेशान करतोय की सर कधी घेताय कधी घेताय कधी घेताय. एक आनंद सरांची माझी मीटिंग झाली होती आणि त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. दुसऱ्या दिवशी मी तिथे जाऊन आणि बघितलं का खरंच टाईप केल्यानंतर त्यांचंच नाव येतं का सर, एक नंबर. आणि लिटरली म्हणजे मी त्यांना ते पण सांगत होतो. मला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत, मी करतोय याच्यात, पण बेसिक काम त्याच्यापेक्षा खूप जास्त गोष्टी कळाल्या. आणि रिसेंटली मागच्या 4-5 महिन्यापासून मी खूप मोठमोठ्या लोकांना भेटतोय का त्यांचं झिरोपासून खूप मोठ्या प्रमाणात गेले, तर ते आत्ता एकच गोष्ट मला, मी काही गोष्टी कॉमन लिंक करतोय त्यांच्या ज्या मला फ्युचरच्या माझ्या ट्रेनिंगमध्ये उपयोगात येतील. तर ते सगळे आयटीशी जोडून आत्ता काम करतात, आयटीशी जोडून काम करतात. मग मला वाटलं काही असतं आता आपल्याला नवीन शिकायचं. ओके. आणि ह्या प्रोग्रामची सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जर काही जाणवली असेल ना, तर यांनी इतक्या वर्षापासून घेतलेलं प्रॅक्टिकल नॉलेज जे शिकून शिकून, म्हणजे मे बी मला माहिती आयटीचा कुठला कोर्स केला असेल की नसेल, पण त्यांनी जे छोट्या छोट्या गोष्टींपासून ते जे शिकत गेले, इम्प्लिमेंट करत गेले आणि तेच सांगत गेले, म्हणून तर असं काही प्रेझेंटेशन आणि असं म्हणजे आयटी बॅकग्राऊंडचे नसताना सुद्धा इतकं सगळ्या गोष्टी ज्या प्रॅक्टिकली आहेत. आणि त्यांनी काय केलं ना ते का, म्हणजे 1,00,000 गोष्टींमधनं काही चूज करून आपल्याला 4-5 गोष्टी ते आता सांगतात सर. तर ही गोष्ट सगळ्यात छान आहे. आनंद सर थँक्यू. तुमचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मोकळ सर, तुमचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो आहे वाईचे तुम्हाला युटिलाइज झालं. जसं त्यांनी काल खूप छान गोष्ट सांगितली, आय एम व्हेरी मच इम्प्रेस्ड, की सिंगापूरची एक कंपनी त्यांना नेटवर्क शोधत आणि त्यांचंच नाव आहे आणि त्यांना ती ऑर्डर मिळेल किंवा मिळावी आणि ती जी गोष्ट झाली तर ते सगळ्यात मोठं अचीवमेंट त्यांचं होईल की हे शिकण्यामागे आणि आम्हाला शिकवण्यामागे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू सो मच.